मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षक, देवीचा दरबार चोरांचा कारभार ही मालिका आपण गेले अनेक दिवस मशाल न्यूज नेटवर्क माध्यमातून पाहतोय. या प्रकरणाच्या मुलाशी जाण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. मात्र जसजसं आम्ही खोळामध्ये जातोय, जसजशात आम्ही चौकशा करतोय, तसतसं लक्षात येत आहे की एव्हरीथिंग इज मॅनेज, म्हणजे आम्ही सर्व काही मॅनेज करू शकतो असं काहीसं विश्वस्तांच्या मनामध्ये आहे. सर्वच विश्वस्त देवस्थानचे जे आहेत, देवस्थानवरही काम करणारे जे कर्मचारी आहेत, त्यांच्यासही सगळ्यांना वाटतंय की आमचं काहीही वाकडं होणार नाही, कारण सर्व गोष्टी ह्या विकत घेता येतात. अगदी जज विकत घेता येतात, धर्मदाय आयुक्त विकत घेता येतात, धर्मदाय आयुक्त कार्यालयातील जे कर्मचारी किंवा जे चौकशी अधिकारी ते मॅनेज करता येतात, अगदीच पोलीस अधिकारी मॅनेज करता येतात, सर्व काही मॅनेज करता येतं. त्याच्यामुळे खुल्याम हा भ्रष्टाचार सुरू आहे. गेल्या अनेक वर्षापासून जे जे विश्वस्त येतात त्यांच्यावर अनेक आरोप होत आहेत, आणि जे जे घोटाळे बाहेर होतात ते जर घोटाळे आपण जर बघितले तर ते हिमनगाचं टोक आहे. म्हणजे पडलेला दरोडा असेल. काल परवा आपण जेव्हा फिक्स्ड डिपॉझिट बद्दल बोललो, म्हणजे 3,22,00,000 रुपयांच्या फिक्स्ड डिपॉझिट ह्या मोडल्या जातात, दुसऱ्यांच्या खात्यावर वळवल्या जातात आणि पूर्ण रक्कम हडप केली जाते आणि एकही रुपया त्या देवस्थानामध्ये परत येत नाही. हे तर उघडकीस झालेले भ्रष्टाचार आहे. मात्र जे भ्रष्टाचार उघडकीस झालेले नाहीत ते खूप मोठे आहेत, आणि ते जसजसे आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतोय तस तसं आमच्या हातात खूप काही लागतंय. ते ज्या पद्धतीने सांगतायत की आम्ही सर्व काही मॅनेज करू शकतो, मात्र मी सर्व प्रेक्षकांना आश्वस्त करू इच्छितो की मशाल न्यूज नेटवर्क हे जे चॅनल आहे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये विकलं जाणार नाही, ते मॅनेज होणार नाही. आणि जो ग्रामस्थांचा आवाज आहे, जो भक्तांचा आवाज आहे, जो जनतेचा आवाज आहे, हा असाच आम्ही सुरू ठेवू. तो सर्वांसमोर आम्ही देवस्थानातला जो भ्रष्टाचार आहे तो कशा पद्धतीने चालतो, तो आमच्यावर कितीही दबाव आला, आमच्यावर कितीही खोट्या केसेस नोंदवण्याचा प्रयत्न केला किंवा आणखीन कुठल्याही गोष्टी त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, तरी आम्ही आमच्या पद्धतीने हा लढा सुरू केलेला आहे. आज या लढ्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय. मोठ्या संख्येने कागदपत्र आमच्याकडे जमा होत आहेत आणि ही सगळी जर कागदपत्र बघितली तर आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे. देवीच्या दरबारामध्ये जे चाललेलं आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे, यासाठी हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. प्रेक्षक, ज्यांच्या ज्यांच्यावर हे आरोप होत आहेत त्यांच्या त्यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, त्यांच्यावर ठेवलेले जे आरोप आहेत ते नेमके काय आहेत ते त्यांना सांगून आम्ही त्यांच्याकडनं उत्तर समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. चोरांचा दरबार या मालिकेमध्ये आज आपण भेटणार आहोत माजी चेअरमन आणि सध्याचे विद्यमान विश्वस्त अविनाश राऊत यांना. अविनाश राऊत यांची ओळख प्रेक्षकांना मुद्दाम सांगेल की ते एक चांगले राजकारणी आहेत, युवा नेते आहेत, भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे ते महाराष्ट्र प्रदेशचे सचिव आहेत आणि वज्रेश्वरी ग्रामपंचायतीचे सलग 3 वेळा ते निवडून आले आहेत. म्हणजे वज्रेश्वरी गावामध्ये एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून त्यांची एक चांगली ओळख आहे. ते ग्रामपंचायत सदस्य सलग 3 वेळा निवडून येणं आणि 2 वेळा सलग उपसरपंचा पदावर बसणं हे वज्रेश्वरी सारख्या गावामध्ये कोणालाही शक्य नव्हतं. मात्र ते अविनाश राऊत यांनी करून दाखवलंय. अविनाश राऊत ही तिथली प्रतिष्ठित व्यक्ती, पूर्ण ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यामध्ये, देवस्थानचे ते विश्वस्त आहेत आणि त्यांच्यावर होणारे आरोप जे आहेत तेही तेवढेच मोठे आहेत. म्हणजे जेवढं मोठं व्यक्तिमत्व आहे तेवढे त्यांच्यावर असलेले आरोपही मोठे आहेत आणि म्हणूनच आज त्यांना आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे आणि त्यांच्याशी आम्ही काही तुमच्या मनातल्या काही आमच्या मनातले प्रश्न विचारून त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. अविनाशजी, मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे आणि माझा पहिलाच थेट प्रश्न आपला की तुम्ही मालमत्ता विक्रीचे मोठे घोटाळे केले, देवस्थानच्या जमिनी विकल्याचा ठपका तुमच्यावर ठेवण्यात आलेला आहे, म्हणजे माझ्या हातामध्ये जे कागदपत्र आहेत त्याच्यामध्ये तुमच्याच विश्वस्त आहेत, ज्या परंपरागत विश्वस्त अनिता गोसावी यांनी तुमच्यावर आरोप केलेला आहे की तुम्ही या सगळ्या घोटाळ्याला जबाबदार आहात, तुमचं उत्तर नेमकं काय? नमस्कार. आज तुम्ही मला इथे मशाल न्यूज नेटवर्कमध्ये मुलाखतीसाठी बोलवलं याचा मला तुमचे मी खास करून आभार मानतो की मला तुम्ही आज इथे बोलवलं, कारण की कुठेतरी माझ्या मनात सुद्धा भरपूर आहे की आरोप भरपूर चालू आहे. मी कुठेच अजून लेखी किंवा तोंडी उत्तरं दिलेली नाही आहेत. माझे जे काही समर्थक आहेत, मी पॉलिटिक्समध्ये राजकारणात आहे, त्यांची अशी इच्छा खूप होती का तू पण तुझं जे म्हणणं आहे ते कुठेतरी मांड,
जेव्हा आपण हा प्रश्न हातात घेतला तर माझ्या मनात हे होतं की आपण मला बोलवावं किंवा मी आपल्याला संपर्क साधावा आणि येऊन आपल्यासमोर सर्व काही लोकांसमोर आणावं. आपण जो थेट मला पहिला प्रश्न विचारलेला आहे की तुमचंच नाही तर सगळ्यांचा असा थेट आरोप आहेच माझ्यावरती, आणि मला मला काही हा आरोपाचं उत्तर देताना आनंद होत नाहीये, शेवटी मला वाईट वाटतंय. साहेब, मी चेअरमन 14 महिने होतो फक्त. पहिला माझा प्रश्नाचं उत्तर असेल, 14 महिन्यात एकही जमीन विक्रीचा ठराव झालेला नाही, एकही रेझोल्युशन झाले नाही. जे झाले ते पहिल्या 3.5 वर्षात झालेले. दुसरी गोष्ट की आम्हाला जमीन विकण्याचा कोणताही अधिकार नाही आहे. आम्हाला फक्त 3 वर्षाचा भाडेपट्टा करण्याचा अधिकार आहे. 3000 एकर जमीन आहे मधुशिव देवस्थानची, 7 गावं इनाम आहे. मेढा, बिनार, वडगर, वदरेश्वरी, काप, भिवंडीतली कणेरी, काप अशी जी गावं आहेत, फेणा ही महत्वाची शहरातली गावं आहेत, ही आमच्या गावाची देवीची इनाम आहे. याच्यामध्ये 1 इंचसुद्धा जागा शिल्लक राहिलेली नाही आहे का जी घेतली आणि विकता येते. सगळ्या जमिनी या ऑलरेडी भाडेपट्टाने दिलेल्या आहेत. ऑलरेडी इनाम जे इनामदार होते त्यांनी 1935 सालीच विकलेलं आहे, त्याचे पुरावे आहेत सगळे. खास करून तुम्हाला सांगतो की जमिनी विकल्या जमिनी विकल्या, आम्ही एकही जमीन विकलेली नाही असं नाही आहे. जी जमीन बोरिवलीच्या जमिनीचं जास्त चर्चा होते का, बोरिवलीची जमीन विकली, करोडो रुपयाची जमीन विकली, मला आपणास सांगावं असं वाटतं की 1975 सालीच ही जमीन 1,10,000 विकली गेली होती. प्रश्न असा झाला की तेव्हा एवढं काय चालायचं नाही, तेव्हा बिल्डरने काय केलं, त्या फक्त चॅरिटी कमिशनरच्या ऑर्डरने विकली गेली आहे तेव्हा पण, कारण की 1965 साली ट्रस्ट अस्तित्वात आली, 1975 साली तो जे मुंबई चॅरिटी कमिशनर आहे त्यांच्याकडे तो प्रस्ताव गेला, त्यांनी ऑर्डर दिलेली विकायची, 1,10,000 आजही ट्रस्टला डिपॉझिट म्हणून दाखवली जाते. पण काय झालं, तेव्हा त्या जमिनीचा फेरफार काही पडला नाही. फेरफार न पडल्यामुळे त्याच्यानंतर त्या जमिनीवरती बिल्डिंग झाल्या, काही झोपडपट्ट्या झाल्या, तिथेही कुठलीही जागा शिल्लक नाही. त्यानंतर सोसायटी डीम कन्व्हिन्समध्ये गेली, म्हणजे सोसायटीने त्या जमिनीचा ताबा स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर तो बिल्डर जागा झाला. बिल्डरच्या राजू जेठवा म्हणून एक व्यक्ती तो आम्हाला आमच्याकडे आला, तेव्हा आम्ही त्याला सांगितलं हा अधिकार आमचा नाही आहे. चॅरिटी कमिशनरला आम्ही प्रस्ताव दिला त्याच्या थ्रू. त्याच्यानंतर चॅरिटी कमिशनरकडे त्यांचा बिल्डरचा त्याचा काय वाद झाला. त्याच्यानंतर चॅरिटी कमिशनरला रीत सर बीड होऊन ती जागा नेमिनाथ बिल्डर्सला विकण्याचे आदेश आम्हाला चॅरिटी कमिशनरने दिले. त्याच्यानंतर आम्ही रजिस्टर मारलेलं आहे, आणि त्याच्यानंतर देवस्थानकडे जी जमीन आहे 22,50,000 रुपये ते आमच्याकडे जमा झालेलं आहे. ते जमा होत असताना लेट झाले. लेट का झाले, तर याच अनिता गोसावींनी त्यांच्यावरती तक्रार केली निबंधकाकडे का हा व्यवहार मला माहिती नाही आहे. हालांकि आम्ही जेव्हा रजिस्टरला गेलो तेव्हा त्यांना भेटलो, त्या मॅडम तुम्ही येता का रजिस्टरला, आपल्या चॅरिटी कमिशनचा आदेश आहे आणि तो आम्हाला पाळणे बंधनकारक आहे. त्याच्यानंतर आम्ही रजिस्टर करून घेतल्यानंतर त्या काय आल्या नाही, पण त्यांनी नंतर त्याच्यावरती हरकत घेतली. तेव्हा त्यांनी आम्हाला फोन केला का आम्ही पुढचे पैसे कसे घेऊ करू, तुमचीच एक विश्वस्त आमच्या विरुद्ध आमचा फेरफार पडू नये म्हणून हरकत घेते, त्याच्यामुळे त्यांनी पैसे लेट केले. त्यानंतर मग आम्ही त्यांना सांगितलं, रिक्वेस्ट केली का बघा तुम्हाला आम्ही रजिस्टर म्हणून तुम्ही तुमचे पैसे भरून टाका, तुम्ही त्याचे आज मी तिला पैसे भरलेले आहेत. दुसरी गोष्ट, मॅडमने एक तक्रार केलेली आहे भिनारच्या जागेसंदर्भात का ही जमीन विकली, 32 एकरची जमीन, करोडो रुपयाची जमीन यांनी विकून टाकली. साहेब, आपल्या माहितीसाठी आणि लोकांच्या माहितीसाठी सांगतो, साहेब आम्ही ती जागा विकलेली नाही, ती जागा भाडेपट्ट्याने दिली. आज ती जागा भाडेपट्ट्याने दिल्याचा सर्वात मोठा प्रूफ काय साहेब माहिती आहे का, जो रस्ता होतो मुंबई अहमदाबाद त्याची नोटीस 100 गुंठ्यासाठी वधूश्री देवस्थानच्या नावाने आली. जर आम्ही ती जागा विकली असती तर वधूश्री देवस्थानच्या नावाने आली असती का नोटीस? आज ती जमीन जर गुंठा एक गुंठा जरी एक गुंठ्याला ते जवळजवळ 3 लाख 4 लाख 5 लाख असा भाव आहे, 3 लाखांनी पकडली तरी 100 गुंठे गेल्यावर 3 करोड देवस्थानला मिळणार आहे. आम्ही जर विकली असती तर ती जमिनीचा आम्हाला नोटीस आली असती का? पेपरला नोटीस लागली साहेब. त्या जमिनीचं असं का, त्या जमिनीवरती वधूशिव देवस्थानचं नाव नव्हतं, फक्त इनाम पड म्हणून देवस्थानचं नाव होतं. एवढी 32 एकराची प्रॉपर्टी जेव्हा लक्षात आली की अशीच इनाम पडलेली आहे, तिचं आम्ही कलेक्टरला पत्र देऊन आणि प्रयत्न करून तिच्यावर श्री वधूश्री अग्निदेवी संस्था नाव आणलं. त्याच्यानंतर त्या 3 गावाचं सर कसं व्हायचं, एखादी केस झाली त्या 3 गावाचा खंड किती जमा व्हायचा, 24,000 खंड जमा झाल्यानंतर त्यातले 14,000 आम्हाला द्यायला कोणाला द्यायचे, गव्हर्नमेंटला. कुणाची किती, 10,000. पण त्या तिथे कुठली केस झाली तर सर वकिलाला 15,000 द्यायला लागायचे.
आम्ही काय विचार केला बाबा तिथे काहीतरी चांगलं उत्पन्न व्हावं तयार उत्पन्न, कारण की त्या गावामध्ये साहेब आजही 135 केस चालू आहेत प्रांताकडे वेगळ्या 10 केस चालू आहेत मुंबई कोर्टात. आज त्यांची फी जवळजवळ 10 लाखापर्यंत जाते, वकिलांची फी 5 लाख 10 लाख कंटिन्यू चालू आहे त्याच प्रॉपर्टीची. तर आम्ही काय विचार केला जिचा 1.5 लाख रुपये भाडा येईल 2.5 करोड रुपये त्याचं डिपॉझिट येईल आणि ते ट्रस्टला जमा होईल. झालं असं का तिथे भरपूर आदिवासींचं पोझिशन असल्यामुळे आणि माझा ऍफिड्युट आहे मुंबई चॅरिटी कमिशनरला का साहेब तिथे भरपूर आदिवासी, तर चॅरिटी कमिशनरचं असं म्हणणं होतं कोणाचंही असू दे देवस्थानची जागा कोण घेऊ शकत नाही. त्याच्यानंतर 8 वेळा साहेब मोजणी केलेली आहे त्या जागेची, 8 वेळा पैसे भरून मोजणी परत केलेली आहे लोकांनी दादागिरी करून परत पाठवलेली आहे. त्यानंतर कोर्टात मी स्वतः मनाई हुकूम घेतलेला आहे 12 लोकांच्या विरोधात मनाई हुकूम घेतला जे जे त्रास देतात, तरीही आजही त्या जागेचं पैसे घेता आलेलं नाही. त्या बिल्डिंग 30 लाख देवस्थानला भरलेल्या आहेत चॅरिटी कमिशनरची ऑर्डर, ती पण चॅरिटी कमिशनरची ऑर्डरनी झालेली आहे, पण त्या माणसाला आजही त्या जागेवर काही करता नाही आलेलं, त्यामुळं तो व्यवहार तसाच पेंडिंग आहे. जर त्यांनी देवस्थानचे पैसे नाही दिलेले, जर त्याला काही तिथे मिळालेलं नाही आहे, तिथं डेव्हलपमेंट दिसले असते साहेब, जर तिथं बंगलो बांधले असते सगळं बांधून झालंय जागा विकले आणि जर देवस्थानला पैसे जमा होत नाही तर आम्ही 1 करोड रुपये कमवले असते ना साहेब. तिथे काही कुणीही जाऊन तिथे व्हिडिओ शूटिंग करावी, 15 गुंठ्यांच्या वरती तिथे जागा काहीही ताब्यात मिळालेली नाही आहे, त्यामुळे ती जागा तशीच पेंडिंग आहे. जिचा व्यवहारच पूर्ण झालेला नाही आहे तिचं साहेब आम्ही काय कमवणार आहे. हा मोठा त्या जमिनी विकलेल्या ना तुम्ही? नाही विकली, ती भाडेपट्ट्याने दिली साहेब जमीन. भाडेपट्ट्याने देताना काही आर्थिक व्यवहार झाले? हा आर्थिक व्यवहार म्हणजे साहेब देवस्थानचे झाले ते 30 लाख रुपये देवस्थानला दिले. वैयक्तिक व्यक्तिशी साहेब प्रूफ करावे ना साहेब, प्रूफ करावे. नाही या आर्थिक व्यवहारांचा प्रूफ काय असतो काही साहेब? ते आता ते तर मी पण देऊ शकत नाही ना, मी बाबा घेतलेलं नाही मी एवढं बोलू शकतो ना का आर्थिक व्यवहार आम्ही काय केलेलं नाही, कारण की सर जो व्यवहार पूर्ण झालेला नाही त्याचा आर्थिक व्यवहार कसा? हे व्यवहार नेमके होतात कसे? समजा मला जर तुमच्याकडे जमीन भाडेपट्ट्याने घ्यायची असेल तर काय करावं लागतं? जर पब्लिकलाही समजू दे नक्की तुमचा एक अर्ज लागतो का तुम्हाला जर कळलं तर अर्ज लागतो. आता तसे अर्ज भरपूर असतात, अर्ज असतो, अर्जानंतर त्याची पेपर नोटीस होते. पेपर नोटीसमध्ये एक हिंदी आणि एक मराठी पेपर इंग्लिश पेपर ती नोटीस द्यावी लागते. त्याच्यानंतर त्याचे कोटेशन येतं देवस्थानकडे का बाबा मला एवढ्यामध्ये इंटरेस्ट आहे, मी महिन्याला वर्षाला 1.5 लाख भाडं, असे नोटीस आल्यानंतर त्याचा ज्याचा असेल ज्याचा प्रस्ताव असेल तो प्रस्ताव आम्ही चॅरिटी कमिशनरला पाठवतो. याच्यावरती आम्हाला काहीच अधिकार नाही, एवढेच पैसे घेऊ शकतो एवढेच पैसे का तो जेवढे पैसे का मी एवढं भाडं देईन एवढं डिपॉझिट देईन ते आम्ही सरळ पाठवतो कोणाला? मुंबई चॅरिटी कमिशनरला. त्याचं गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन होतं, गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन. आता समजा विकत घेणे आणि भाड्याने देणे याचा जमीन असण्याचा फरक आहे. आता ती जमीन विकली असती तर त्याप्रमाणे पैसे असतील, त्याप्रमाणे नाही. आपण मुद्द्यानुसार समजा मी अर्ज केला तुमच्याकडे, मी एक ठराविक रक्कम टाकली, तुम्ही काय करता पुढे? तुम्ही चॅरिटी कमिशनरकडे पाठवता. चॅरिटी कमिशनरकडे. त्याच्यानंतर चॅरिटी कमिशनरकडे हिअरिंग चालते, ती हिअरिंग वकिलांनी त्यांच्यात चालते. जेव्हा ऑर्डर होणार असेल तेव्हा आम्हाला बोलवलं जातं का असं असं हिअरिंग झालेली आहे आणि हिअरिंगला आमची गरज लागली कधी तर आम्हाला बोलवलं जातं आणि चॅरिटी कमिशनर त्याच्यावर आदेश देतात. म्हणजे हा व्यवहार चॅरिटी कमिशनरच्या थ्रू होतो? चॅरिटी कमिशनरच्या थ्रू होतो. असा एकही व्यवहार परस्पर विकलाय असा त्यांचा आरोप आहे. एकही व्यवहार जर असा कुठे झाला असेल तर मी स्वतः आज उपसरपंच माझी पत्नी ग्रामपंचायत सदस्य मी एक सेकंदही पदावर राहणार नाही कुठल्याच. विश्वस्त उपसरपंच माझी ग्रामपंचायत सदस्य असलेली पत्नी राजकीय संन्यासगिरी याच्या पुढे आयुष्यात कधी इलेक्शन नाही लढवत. कुठल्या संस्थांत फॉर्म भरायचा प्रश्न नाही आहे पण मी कुठलंच इलेक्शन नाही लढवत. राजकारणातून संन्यास घेईन. जर असं परस्पर जागा विकली आम्ही असं जर कुठं सिद्ध झालं तर किंवा कुठे बेनिफिशियरी आढळलो तरी सुद्धा सर मालमत्तेचं प्रकरण असेल तर तुम्हाला सांगतो यांच्या हेमंत गोसावीच्या नावाने अनेक सरकार भिवंडीत यांना आदेश आहेत का ते तुम्ही सातबारे परत दिवसांच्या नावाने करा हे का नाही करत? मग त्या विषयावर आपण नंतर येऊया. आपण पहिला विषय असा आहे की ह्या जमीन तुम्ही विकल्या नाहीत असा तुमचा दावा आहे. मग ज्या चॅरिटी कमिशनरच्या आदेशाने तुम्ही विकल्याचं सांगताय, माझ्याकडे पेपर्स आहे की ज्या चॅरिटी कमिशनरने तुम्हाला सध्या नोटीस देऊन तुमची चौकशी लावलेली हा काय प्रकार आहे? नोटीस साहेब तुम्हाला सांगतो या दोन प्रकरणावर आले. कुठल्या? भिलार आणि बोरिवली. याच्यात त्याच्यात काय नोटीस आहे की साहेब एक आता पेपरला बातमी आहे का नारायण ठाकरे यांना त्या त्या नोटीसीमुळं म्हणजे त्या प्रकरणामुळं पदच्युत केलं हे सब चुकीचं आहे. त्यांनी जे कागदपत्र पाहिजे चॅरिटी कमिशनरला ते देण्यासाठी वेळ लागला म्हणून त्यांना त्या पदापासून दूर केलेलं आहे, त्यांना निलंबित केलेलं नाही आहे. त्या पदाचा कारभार त्यांनी नाही पाहावा, सेक्रेटरी पदाचा नाही पाहावा असे त्यांना आदेश आम्हाला द्यायला सांगितलेले आहेत.
ते पण त्या एकट्याच मॅडमनी दिले त्याला आदेश, माझी सही घेतली नाही काय नाही, स्वतः जाऊन त्यांना आदेश देऊन त्यांना बाजूला गेले. पण नारायण ठाकरे निलंबित आहेत की नाही? नाही निलंबित नाही तो साहेब, त्यांना तुम्ही माझ्याकडे आदेश आहे, तुम्हाला आदेश दाखवू शकतो का? त्या आदेशामध्ये काय दिलेलं आहे की त्यांनी या पदापासून दूर राहावं, त्यांना दुसरं काम देण्यात आलं. कारण काय पदापासून दूर ठेवण्याचं कारण काय? कारण की त्यांनी वेळेला कागदपत्र सादर केली नाही. जेव्हा चौकशी झाली होती तेव्हा त्यांना काय सांगितलं होतं, सात गावाचे फेरफार, सात गावाचे सातबारे हे तुम्ही चॅरिटी कमिशनला सादर करा. सर 3,000 acres जे सातबारे आहे त्याच्यावरती काय काय आहे हे प्रॅक्टिकली साहेब शक्य नाहीये. का समजा आता 3,000 acres जमिनीवर काय काय किती घरं आहेत, किती अतिक्रमण आहेत, हे साहेब कसं काय प्रॅक्टिकली शक्य आहे? ते त्यांना लगेच पाहिजे होतं 15 दिवसाच्या, तर त्याला 3-7 महिन्याचा पिरियड शिवाय ते नाही देऊ शकत साहेब. म्हणून त्याला पदापासून दूर करण्यात आलं. या जमिनीच्या व्यवहारामुळे पदापासून दूर केलं हे साफ चुकीचं. नाही पण अविनाशजी माझ्याकडे तुमच्या ट्रस्टींचा आणि त्या गोसावींचा पेपर आहे. त्या पेपरमध्ये तुमच्या लेटर पॅडवर योगिनी देवी ट्रस्टच्या लेटर पॅडवर त्यांना निलंबित केल्याचं पत्र आहे. त्यांनी दिले ना? हा चॅरिटी कमिशनने कुठे दिले? नाही पण असं तुम्हाला करता येईल ना? नाही करता येत ना, त्यांनी एकट्याने निर्णय घेतलेला तो. त्यांनी त्या दप्तराला सील मारला, दप्तराला सील मारल्यानंतर लेटर पॅड सगळ्याला सील मारलं. कुठेही आदेशात दिलेलं आहे की तुम्ही सील मारा दप्तराला. त्यानंतर मी ते सील गेलो आणि तोडलो. त्या विश्वस्तेत मी विश्वस्त आहे, आम्हाला दोघांना सेम अधिकार आहेत ना सर, सेम अधिकार आहेत ना. ते सील मी तोडलं, जाहीर सांगतो मी तोडलं सील. त्यांनी पोलीस केस केली, लगेच एनसी केली. त्या ट्रस्टमध्ये आम्ही गेलो ना का, त्यांना जर एखादं त्यांच्या मनाच्या विरुद्ध एक मनाच्या विरुद्ध म्हणजे काय हुकुमशाही, त्यांनी सांगितलं हा टेबल हा गाड इथे का लावला हे विचारलं ना, तरी पोलिसांना जाऊन केस करायची का ह्या माझ्यावर असे दादागिरी करतात, ते कागदपत्र चोरायला आले होते, हे करायला आले होते, ते करायला आले होते, आणि एनसी द्यायची. त्यामुळे ते ट्रस्टमध्ये जाऊन कारभार काय करायचा, लोक दादा तुम्ही लक्ष देत नाही, करायचा काय कारभार? हे कर्मचाऱ्यांना सांगतात का, जर तुम्ही मला तुम्ही माझ्या मनासारखं किंवा माझ्या पदाच्या आड आले किंवा माझ्या पैशाच्या माझ्या जो मिळतो मिळतो त्याच्या आड आले तर मी माझा ब्लाऊज पाडीन आणि इथे जाऊन पोलीस स्टेशनला केस करीन, अशी तक्रार आणि सेक्रेटरीनी पत्र दिलेलं आहे पोलीस स्टेशनला. केल्यात ना सेक्रेटरी, सेक्रेटरीला आणि कॅशियरला दम दिलेला आहे. कोणी विश्वस्त नाही केलं तक्रार? अनिता गोसावी त्यांना, अनिता गोसावी त्यांना दम दिला का, जर तुम्ही माझ्या पदाच्या आड आले किंवा माझ्या पैशाच्या आड आले तर ब्लाऊज पाडीन आणि जाऊन पोलीस स्टेशनला तक्रार करीन तुमच्यावरती. आणि त्याची तशी रीत सर तक्रार आणि पहिल्यांदा जाऊन एक सेक्रेटरीनी पोलीस स्टेशनला पत्र दिलंय का, अशा अशा आम्हाला धमकी दिली जाते. हे पोलीस स्टेशन मध्ये हे कागद आहेत? आहेत ना. अहो त्यांनी मला मीटिंग चालू असताना तुम्ही सेक्रेटरी माजी चेअरमॅन यांना विचारा, कल्पेश पाटलांना विचारा का तुला सुपारी देऊन मारेन असे मला धमकी दिलेली आहे. त्यांनी तुम्हाला दिली? मला तोंडावर दिली की तुझा सुपारी, तू एवढा उठतोस ना तुला मुळासाठी डोकून टाकेल आणि तुला मारून टाकेल, सुपारी देऊन मारून टाकेल. तुम्ही याच्यासंदर्भात कंप्लेंट केली? तेव्हा नाही केली, कारण की कुठेतरी मला असं वाटत होतं माझं गाव आहे, माझं गाव मला डेव्हलप करायचं आहे, सगळ्यांना घेऊन करायचं. मी जर मुख्यमंत्र्यांपासून एवढे एवढे प्रशासनाला पत्र दिलेले आहेत का, माझं माझी अशी इच्छा होती काही दानपेठून कर्ज न होता गव्हर्नमेंटच्या पैशातून हे सगळं डेव्हलप व्हावं, आणि त्यासाठी सन्मान्य खासदार साहेबांनी पण भरपूर प्रयत्न चालू केले होते. पण यांनी एवढ्या आडकाठी प्रत्येक गोष्टीला का, प्रत्येक गोष्टीला आडकाठी. आणि साहेब जेव्हा चर्चा होते त्या चर्चेमध्ये फक्त भांडण, कुठलीच मिटिंग अशी झाली नाही का त्यांनी भांडण केली नाही. आणि जे पहिले चेअरमन 3.5 वर्ष मनोज कुर्धन चेअरमन, त्यांच्यात काळात सगळे ठराव त्यांच्या काळात झालेले, एकही ठराव माझ्या काळात विक्रीचा असो नाही तर कुठला असो कुठलाच झालेला नाही. मी उलट त्यांच्या विरोधात ठराव दिलेले आहेत. मनोज प्रधानांच्या काळात यांचा जो मानधन होता तो 9.5 हजार होता, तो डायरेक्ट मनोज प्रधानांनी डायरेक्ट तो 42,000 रुपये केला, तेव्हा पण मी विरोध केला होता. पण मनोज प्रधानांनी स्वतःच्या सहीने ठराव केला, एकट्याच्या सहीने का यांचं मानधन वाढलं ते मान्य. त्यानंतर आम्ही काहीच किती वाढलं होतं डायरेक्ट 42,000 माझं. तेव्हा मला असं वाटलं की गेल्या मागच्या कुठल्याच वर्षात ते वाढलेलं नाही आहे, तर वाढ दिली ती स्वाभाविक आहे. आणि मी नंतर माझा गेलो, मला त्यांनी समजवलं, मी बाकडलो होतो, मी चेअरमॅन झालो. त्यानंतर यांनी परत कसं वाढवायचा अधिकार हा डिस्ट्रिक्ट चेअरला, यांनी डायरेक्ट 82,000 मागितलं. मला विरोध का होतो आणि ते माझ्या विरोधात एवढं का बोलतात याचं कारण बघत होतो, आणि ठाकरेंच्या विरोधात विशेष आणि कल्पेश पाटलांच्या विरोधात. तेव्हा आम्ही त्या 82,000 विरोध केला. माझं 4 पानी पत्र कोर्टात आजही आहे. मी माझ्यावर राग का, तर हे ज्या ट्रस्टचा साहेब हे लाईट बिल भरत नाही, हे पाणीपट्टी भरत नाही, हे राहतात फुकट, त्याच्यानंतर यांचा जेवणाचा खर्च नाही, सगळं मठात जेवतात, यांच्या वर्षोतोवर्ष चेकबुक मध्ये म्हणजे चेकबुक संपला असेल, विड्रॉल स्लिप भरली असेल का नाही हे डाऊटफुल आहे. याला मी हे सगळे पुरावे
म्हणजे पैसे काढावं लागत नाही, खर्च नाही ना काय, जेवणापासून लाइट बिल पासून सगळं 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 देवस्थान, ते कुठे गेले तरी वाउचर फाडतात 500 रुपयाचं डिझेल. या 5 वर्षात सर अविनाश राऊतनी एकही वाउचर फाडलेलं नाही. चॅरिटी कमिशनर कडे 100 वेळा गेलो असेल, कोर्टात 500 वेळा गेलो असेल, एकही वाउचर नाही फाडलेला. कारण की आपण लिहूनच कोर्टात असतो की तुका तुम्ही मी स्वार्थीपणे आणि 1 रुपया न घेता देवस्थानचं काम करण्यास तयार आहात का, तेव्हा आपण लिहितो हो तयार आहोत. एकही कुठली पावती फाडलेली नाही सर. मी चोर आहे, मी जमिनी विकल्या असं त्यांचा आरोप असेल सर. 3 अहवाल निघाले, 3 अहवालामध्ये 3 अहवालावर 3 आदेश झाले. चॅरिटी कमिशनरची चौकशी मनोज प्रधानच्या घोटाळ्यानंतर साहेब 3 चौकशा झाल्या, 3 वेळा अहवाल निघाले. त्या अहवालामध्ये साहेब एकदा तर निघायला पाहिजे होतं की अविनाश राऊतनी एवढे पैसे वापरले किंवा अविनाश राऊतनी ही जमीन विकली तर अविनाश राऊतनी कारवाई करावी असं निघायला पाहिजे होतं साहेब. पण अनिता गोसावींनी जी मंदिरामध्ये समाधी बांधलेली आहे ती चुकीची आहे, यापुढे बांधू नये असा आदेश झाला. कोणती कोणती समाधी? त्यांच्या मिस्टरांची समाधी बांधली. हेमंत गोसावींची समाधी कुठे बांधली? मंदिरात बांधली, मंदिराच्या आवर. तेव्हाचे ट्रस्टी जे होते तेव्हाचे ट्रस्टी, त्यांचा ठराव आहे की बांधू नये. त्या मनमानी काय असते ना, ते त्याच्या विरोधात, त्यांच्या विरोधात जाऊन तिने बांधले. ट्रस्टींचा विरोध असताना, हा ट्रस्टींचा विरोध असताना बांधीन म्हणजे बांधे, बांधीन म्हणजे म्हणजे ती बांधलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे पैसे वापरलेत 2.5 लाख रुपये तुमच्याकडे जे जमा दिसतात ते तुम्ही जमा करावे असा आदेश झालेला. त्यानंतर तो आदेश झाल्यानंतर त्याने 1 महिन्यात पैसे भरायचे होते, त्यांनी ते 1 रुपया न भरता त्यांनी पावत्या दिल्या फक्त का हे पैसे असे झाले असे झाले. साहेब कितीतरी पैसे त्यांनी हॅन्ड हातात दिसतात त्यांच्या, ते चॅरिटी कमिशनचा आदेश आहे. जर मी चोर होतो, मी पैसे वापरले होते तर कुठेतरी दिसायला पाहिजे होतो साहेब, कुठेतरी अहवाल द्यायला पाहिजे होतो ना. आता जी नोटीस निघाली होती ना, ही नोटीस निघाली त्याचं उत्तर मी 20 तारखेला चॅरिटी कमिशनला जमा केलं. आम्ही तुम्ही एक भयानक सांगताय म्हणजे प्रेक्षक, मी जेव्हा ह्या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतोय, अनेक लोकांशी मी चर्चा केलेल्या आहेत, म्हणजे वज्रेश्वरी, गणेशपुरी आणि अकोली या परिसरातील अनेक मंडळींशी मी बोलतोय. रोज नवीन नवीन प्रकरणं बाहेर येत आहेत. आता अविनाश राऊत यांच्याशी बोलताना एक नवीनच प्रकरण बाहेर येत आहे की मंदिरातले पैसे हे ट्रस्टी वापरतायत आणि त्याचा आदेश धर्मदाय आयुक्त देऊनही ते पैसे भरले जात नाहीत. नेमकं प्रकरण आम्हाला समजून सांगितलं बरं पडेल. फक्त आम्ही सगळे श्रद्धालू आहोत, आम्ही भाविक आहोत, आम्ही देवीच्या चरणावर प्रामाणिकपणे काही दान वाहतोय आणि त्या दानाचा वापर जर तुम्ही असे करत असाल तर हे भयानक आहे. नेमकं नेमकं प्रकार काय? नेमका प्रकार असा आहे. आता यात्रा आल्यानंतर सगळा व्यवहार साडी घ्यायची, फळं आणायची, पेढी आणायची, सगळ्या सगळा इथून बघ, लाईट कुठली लावायची, फुलं कुठली लावायची, हे सगळं मॅडम बघतो. आमच्यापैकी कोणालाही बघून देत नाही. जर आपण एखादा वेंडर दिला तर त्याला शिव्या घालून घालून परत पाठवलं जातं. समजा फुलवाला कल्पेश पाटलांनी दिला तर त्याला एवढ्या शिव्या घालायच्या, एवढ्या शिव्या घालायचं, परत तो आला नाही पाहिजे. मग आम्ही नंतर काय गेलो, बघ तुम्हीच द्या. कारण की आपण साहेब कोण कशावर काम करायला येतात तिथे, मग ते पैसे म्हणतात की एवढे पैसे आला पाहिजे. मग ते सेल्फनी पैसे 2 लाख रुपये 3 लाख रुपये कॅश घेतात देवस्थान. माझे ते 5-6 लाख होतात. 5-6 लाखामधून मग त्याचे वाउचर फाडले जातात का, 50,000 रुपये मी याला दिले, 1 लाख रुपये याला दिले. म्हणजे उरलेले पैसे असतात ना ते त्यांच्या हातात होते, ते पैसे ते भरत नव्हते. त्याच्या आधीच झालेले आहेत का ते तुम्ही पैसे भरावे. साहेब मी एक आता तक्रार केली चॅरिटी कमिशनर कडे. समजायला पाहिजे हे पैसे वापरले. हे चॅनल जे आहे माय मशाल न्यूज नेटवर्क, तुम्ही जर अबाउट मध्ये गेला तुमच्या लक्षात येईल की 10 लाखापेक्षा जास्त लोकांनी हे चॅनल बघितलेलं. म्हणून मला पण इच्छा झाली 10 लाख मी पण स्वतः पाहिलं का, 10 लाख लोक जर असतील तर आज मला स्पष्ट बोलायचं. लोकांना कळलं पाहिजे. मी प्रेक्षकांना मुद्दाम सांगेल की बऱ्याच प्रेक्षकांच्या काही सूचना येत आहेत की जरा मुलाखती शॉर्ट मध्ये असल्या तर बरं होईल. मित्रांनो मुद्दाम सांगतो तुम्हाला मी की जर शॉर्ट मध्ये आपण जर घेतलं, म्हणजे एखादी गोष्ट जर आपण छोटी करून सांगितली ती जर सविस्तर मांडली नाही तर त्याचा विपर्यास होतो आणि मग त्याच्या ज्या अफवा पसरतात, ज्या वंदता पसरतात त्या खूप वेगाने पसरतात आणि वेगवेगळ्या माणसाला वेगवेगळ्या पद्धतीने ते कळतं. आणि म्हणून आम्ही काही सविस्तर मांडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे थोडा तुम्ही त्रास होईल ऐकायला, तुम्हाला पाहायला, मात्र आम्हालाही तो त्रास होतोय. म्हणजे एवढी मोठी मुलाखत तयार करायची, अगदीच एवढी मोठी चर्चा करायची, शूटिंग करायची, तुमच्या समोर आणायचं, हे आम्हालाही कठीण वाटतं. म्हणजे 5-10 मिनिटांची मुलाखत आम्ही सहज तुमच्या समोर आणू शकतो, मात्र त्याचा परिणाम असा होतो की जे समजायला पाहिजे ते आपल्याला समजत नाही. म्हणजे आज मी शॉक आहे की वज्रेश्वरी देवस्थानामध्ये की तिथे लाखो भक्तांचे जे श्रद्धास्थान आहे त्या श्रद्धास्थानामध्ये असे प्रकार होतात. ट्रस्टीज ज्यांच्यावर विश्वास ठेवून, ज्यांना विश्वस्त म्हणून नेमलंय, तेच हात मारतायत.
हा प्रकार भयानक आहे आणि म्हणून तो आपल्याला सविस्तर ऐकला पाहिजे, तो सविस्तर पाहिला पाहिजे. मी अविनाशजी तुम्हाला विनंती करेन की तुमच्या मनामध्ये काय ते तर सविस्तर सांगितलं तर चालेल. सर, या परंपरागत विश्वस्तांनी देवस्थानच्या हितासाठी 5 वर्ष कुठल्या गोष्टीवर सही केली, कुठलं पत्र दिलं, असं एक गोष्ट जर समोर आली ना तरी मी पाहिजे समोर समोर चर्चा अनेक पत्र तेवढंच करू शकतात. दुसऱ्यावर बोट ठेवणे, दुसऱ्यावर चोर बोलणे, गावात माझ्याकडे क्लिप आहे ना, आता चोरी झाली ना दरोडेकरा, गावातले चोर आहेत, कर्मचारी चोर आहेत, विश्वस्त चोर आहेत, ह्याच एकट्या अख्ख्या गावात फक्त चांगलं आहे. एकही साहेब कोर्टाच्या केस, कोर्टाच्या एवढ्या केस चालतात, एकही याच्यावर सही करणार नाही. कल्पेश पाटील कंटिन्यू दौऱ्यावर असायचे, त्यांनी सांगितलं होतं की बाबा अविनाशनी सह्या केल्या जातील. ज्या लिटिगेशनच्या जमीन आहे साहेब, अभिमानाने सांगतो की मुंबई हायकोर्टातून असे कितीतरी मी निर्णय आणलेले आहेत ज्याच्यामुळे देवस्थानला 100-100 करोडचा पुढे जाऊन फायदा होणार. उदाहरणार्थ रस्ता जाणार आहे साहेब, याच्या विरुद्ध लोकांनी तक्रार केली होती, त्या ग्रामस्थांनी तक्रार केली होती की याचे पैसे आम्हाला मिळावे. साहेब कोणाच्या ताकद होऊन याच्या विरोधात हायकोर्टात जाऊन सही करायची, कारण की त्या लोकांचा विरोध घ्यायचा होता, त्याच्याबद्दल ते देवस्थानला पैसे मिळावे, त्यांना पण मिळावे, त्यांचा काय असलेला अधिकार त्यांना पण मिळावे, पण सगळ्याच्या सगळे पैसे देवस्थानला मिळावे असं पण माझं मत नाही. पण आज देवस्थानचा त्याच्यावर अधिकार आहे आणि त्या लोकांचा पण अधिकार असेल, जो कोर्टाचा निर्णय असेल तो मान्य, पण सगळे पैसे त्यांना नाही मिळावे. म्हणजे ज्या ज्या लोकांनी जमिनी विकत घेतलेल्या देवस्थानच्या हस्तांतरण झालेलं जुनं, त्यांनी ते पैसे स्वतःला मागितले होते, त्या विरोधात मी हायकोर्टात गेलो आणि त्यांनी निकाल दिलेला आहे हा निर्णय इथे देण्यात येणार नाही आणि तो निर्णय त्यांनी नॅशनल अथॉरिटी हायवेला देण्यात आला. त्याच्यामुळे साहेब आज 100-125 करोड रुपये देवस्थानला मिळणार आहे. त्यानंतर एक निर्णय या देवस्थानच्या बाबतीत असा झालेला आहे की ज्या जमिनी हस्तांतरित झालेल्या त्या परत ताब्यात मिळाव्या, ज्या बेकायदेशीर असतात तो एक निर्णय मी मुंबई हायकोर्टात मांडलेला आहे. अशा त्या सगळ्या कोर्टला मी हजर राहिलेलो आहे आणि माझी सही आहे. जेवढ्या हरकती घेतलेल्या आहेत भिवंडीमध्ये जमीन जे बेकायदेशीर हस्तांतरण झालेलं आहे त्या प्रत्येक हरकतीवर सही माझी आहे आणि मनोज प्रधानची आणि कल्पेश पाटीलची आहे. पण 75% जेव्हा मी चेअरमन होतो आणि मी विश्वस्त होतो म्हणून मी सह्या केलेल्या आहेत. यांनी एकही गोष्टीवर फक्त चेक जे पैसे त्यांना मिळणार आहेत तेवढ्या त्याच्यावर सह्या केल्या तर आमच्यावर तक्रार. या दोन गोष्टी व्यतिरिक्त एकही सही यांनी केलेली नाही. साहेब हे जे कारभार होतात यांनी कोर्टात काय सांगितलं, मानधनवाढी संदर्भात काय सांगितलं की मी सगळा व्यवस्थापन मंदिर बघते. मी एकदा तुम्हाला सांगतो सगळं मंदिराचं व्यवस्थापन कोण बघतं आणि तो सर असं त्यांनी कोर्टात सांगितलेलं आहे. माझ्याकडे लिखी आहे, तुमच्याकडे ती प्रत आहे, तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यानंतर नारळ विक्री कोण बघतं आणि तो सर, साडी विक्री कोण बघतं आणि तो सर, अविनाश रोग काय बघतो, फक्त जमिनीचं बघतो. बरं साहेब, 14 पटीनी वाढ झालेली उत्पन्नामध्ये ऑडिट रिपोर्ट आहे. 14 पटीनी म्हणजे 1-2-3 पटी नाही, 14 पटीनी उत्पन्नात वाढ केलेली आहे ऑडिट रिपोर्ट आहे. आणि यांनी जे बघितलंय त्याच्यावर विशिष्ट प्रकारे घट झालेली आहे हे सुद्धा आहे. नारळ विक्रीमध्ये घट झालेली आहे. 15-15-20 पहिल्यांदा नारळ कसे होते साहेब, पहिल्यांदा नारळ मंदिरातून विकले जायचे, आता यांच्या घरातून विकले जातात, साड्या यांच्या घरातून विकले जातात. 15-15 दिवस पावतीच पाठवत नाही ना साहेब, सगळं प्रूफ आहे आणि ते प्रूफ देणार आहे मी तुम्हाला. माझ्या सगळं आहे का आता नवरात्री प्रूफ सही आपण एका विषयावर बोलूया. तुमचं म्हणणं यात्रेला आपली जी लाखो लोक येतात त्यावेळेस जो खर्च केला जातो यात्रेसाठी त्याचे पैसे हे स्वतः वापरतात? नाही असं नाही. मग स्वतः वापरतात म्हणजे मला समजलं तो प्रश्न नाही. समजला नाही, ते राहिलेले पैसे तुम्ही ते पैसे जमा नाही करत ना. येतात स्वतः वापरतात स्वतः. आणि तुम्हाला सांगतो ना, यांनी पेंड्याचे पैसे आहेत ना, यांनी स्वतः पिपोंडा पेंडा विकत घेतले. पेंड्याविषयी यात्रेच्या संदर्भात यांनी ते पैसे उरलेले असतात ना, यांच्या आता नाही आहेत पण याच्या आधी यांच्या ताब्यात असतात जे पैसे, जे उरलेले पैसे आहेत मग त्याचं ते वॉचर द्यायचे. हे 40,000 हे 50,000 टेंडर निघतं, टेंडर त्यांनी गोष्टी काढल्यात तर ते जे कॉन्ट्रॅक्ट देतील ना. म्हणजे उदाहरणार्थ माझी तक्रार आहे बघा, त्यांनी जर लाईटचा 1.25 लाखाचा टेंडर दिला तर त्याचं टेंडर नाही काढायचं. आमच्याकडून जे झालं त्याचं टेंडर आम्ही टेंडर काढले ना साहेब, स्कूल बांधली टेंडर काढलंय, त्यानंतर पेवर ब्लॉक बसवली टेंडर काढलंय, त्याच्यानंतर यात्रेचा उत्सवाचा खर्च टेंडर काढलं नाही. काय कोणी फुलं किती आणायची काय सगळं सगळं मॅडम बघतो आपण काही विदाऊट टेंडर हे होते हा सगळं विदाऊट टेंडर. चौकशी होत नाही ना, टेंडर तर 3 माणसं पण समोर नाही, टेंडर तर आमची गोष्ट, 3 माणसं कोणाला द्यायचं हे पण नाही, ते ठरवतील त्यांनाच. आपण जर एखादा माणूस दिला तर त्याचा आपण एका मुद्द्यावर बोलूया. म्हणजे हे जे यात्रेच्या वेळेस जे खर्च होतात भक्तांसाठी तुम्ही जे सगळं काही करताय त्याचे जे खर्च होतात त्याचा कुठेही टेंडर न देता कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं
जे मॅडम जे बघतात ना त्याचं टेंडर नाही निघत, त्याचं टेंडरच निघत निघत नाही. तुम्ही तसं नारळाला बोल, नारळाचा नेमका प्रकार आहे. नारळाचं साहेब उत्पन्न वर्षाला 6 लाख होतो, साडेसहा लाख होतो, ऑडिट रिपोर्ट आहे. आता 1.5 लाख आवड आहे कारण बघतात. आणि ते नाही मॅडम बघतात की मंदिरात नारळ येणं कमी झालं. नाही नाही नारळ येतात, तो नारळ येतात ते डायरेक्ट यांच्या घरात जातात ना. व्हिडिओ क्लिप्स आहेत आमच्याकडे यांच्या घरी जाताना, व्हिडिओ क्लिप्स आहेत आमच्याकडे. तुम्ही तक्रार केली या संदर्भात? हो केली ना. नाही नारळ जे भाविक अगदी भक्तिभावाने देवीच्या चरणी वाहतात त्याच्यामध्ये पण गैरव्यवहार होतो. हा गैरव्यवहार होतो, 100% होतो, 100% साड्यांमध्ये होतो. तुम्ही विश्वस्तात, जबाबदारीने बोलताय. मी एकदम जबाबदारीने बोलतो. तुम्ही चेअरमन होतात? हा चेअरमन होतो. चेअरमन असताना साहेब माझे आदेश आहेत या डायरेक्ट कॅश पैसे घ्यायचे. मंदिराच्या वरती जे जमा व्हायचे ना पैसे, मला याच्यासाठी पैसे द्यायचे, त्याच्यासाठी पैसे द्यायचे, डायरेक्ट कॅश. माझा आदेश आहे का, मी दिलेलं पत्र आहे, आमच्याकडे प्रूफ आहे का, यांना एकही रुपया कोणाला देण्यात यावा नाही, कशाला दिलेलं पत्र आहे. माझ्यावर राग का? तर हे थांबवण्याचा प्रयत्न मी केला होता. हे थांबवण्याचा प्रयत्न. नारळ विकले कशा? लिला होतो नारळा. लिला पहिल्यांदा कसं व्हायचं साहेब, वरती एक मोठं गोडाऊन होतं, तिथल्या तिथं कर्मचारी विकायचे, त्याला कोणाला पावती मिळायची. आता ते खाली जातात, त्यामुळं ते तिथे तिथून सीसीटीव्ही कॅमेरे त्याच्यासाठी अटवले. जिथे देवीचा सर्वात मोठी तिजोरी आहे तिथला सीसीटीव्ही कॅमेरा त्यांनी हरवलेला, हरवलेला होता. आमच्या ट्रस्टमध्ये चर्चा झाली त्या विषयावर. मी त्यांना मागच्या वेळी बोललो का हे नारळ तो पण ठराव आहे माझ्याकडे, का हे नारळ वरतून विकले जावे. मी विकणार नाही, तुला जे करायचं ते कर, जा कुठं जायचं तिकडे जा, ठराव घेतलेला साहेब. आणि मी बोललो मी ठराव घ्या, ते होते घे ठराव. हा कल्पेश पाटील होते, पाटगावकर होते, पुणे पडदन होते. नारळांमध्ये घोटाळा होतो, नारळामध्ये ओटीमध्ये, ओटीचं सामान असतं त्याच्यात पण होतं. त्याच्यामध्ये कसं घोटाळा होतो? ते पण तेच विकतात ना, ते गिरेली ओटी परत खाली घेतात, परत ते तिथल्या दुकानदाराला विकतात. हा श्रद्धाचा विषय, पण जे आरोप माझ्यावर करतात सा आणि चुकीचे आरोप माझ्याकडे, तुमचे जे आरोप जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावर आरोप आहेत, जे माझ्या खरं तर तुमच्यावरही आरोप आहेत. पहिला जो माझा, म्हणजे आम्ही जो आरोप हे केलेला आहे तो म्हणजे भात विक्री नावाचा जो प्रकार आहे त्यामध्ये समजला. प्रेक्षकांना मी सांगेन की घोटाळ्याची पातळी किती खालच्या पातळीवर असावी, किती घसरावी, याचं उत्तम उदाहरण म्हणजे माता वज्रेश्वरी देवस्थानातील हा भात विक्रीचा घोटाळा. म्हणजे मला काही तिथल्या ग्रामस्थांनी फोटोग्राफ दिले की भात कशा पद्धतीने फेकण्यात येतं, ते कशा पद्धतीने जाळण्यात येतं. म्हणजे त्याचे फोटो माझ्याकडे विश्वस्त त्याला जावं. आणि त्यांच्या तुम्हाला सांगतो का, देवस्थानच्या साधा घमेली भावडी जिथे ठेवली असेल ना त्याच्या जेव्हा पण त्यांच्याकडे देवीच्या नावाने ते लावली जातात शेत, पण त्याच्या नंतर जे भात जे आहे ते कशा पद्धतीने पेटवलं जातं याचे काही फोटोग्राफ आमच्याकडे आले होते. मी तुमच्याशी त्याच्यावर चर्चा करणार की हा नेमका प्रकार काय होतोय, की देवस्थानाच्या जमिनीच्या लागवडी कशा पद्धतीने केल्या जातात. साहेब पूर्णपणे जेवढी जमीन आहे का 225 एकर जमीन आहे वज्रेश्वरीमध्ये, 25 एकर जमीन आहे, तर 25 एकरांमध्ये दरवर्षी भात लावला जातो. ते कोण लावत? त्याचा आम्ही करू शकतो पूर्ण व्यवहार त्यांच्याकडे, शेतीचं सगळं सगळं तेच बघतात. फक्त आम्ही जो खर्च होतो जे लोकांची मजुरी वगैरे त्याचे चेकच्या सह्यावर आम्ही करतो, त्यांना कॅश करून देतो. आता तो भात जमा होत राहिला 2-3 वर्ष सतत, आणि त्याचं काय झालं, एकदा यांनी एका जमा करून टाकला, त्याच्या खिडक्या राहिल्या उघड्या, त्याच्या शिरलं पाणी, पाणी शिरल्यावर यांनी तो घेतलेला भात, आता यांना कळलं काही माझ्यावरती, यांनी ट्रॉलीत नेऊन संध्याकाळच्या वेळेला तो लावून पेटवला आणि त्याचे फोटो येत लोकांकडे. आणि माझी तक्रार पण जाऊन टाकला भात, सरळ जाऊन टाकला, कारण की तो खराब झाला होता. अजूनही तुम्ही आला, अजूनही चॅरिटी कमिटीच्या आदेश का भात विकण्यात द्यावा नाही, अजूनही भात आहे, चला माझ्या मोठीला चावे त्यांच्याकडेच आहे. आपण कुणी विकण्याचं कारण काय नेमकं, त्यांच्या मर्जीतला जिथपर्यंत माणूस येत नाही तिथपर्यंत विकला जात नाही साहेब. 3 वर्षाचा पेंड्याचे पैसे नाही भरलेले. माझा पुढचा मुद्दा आहे, म्हणजे मी प्रेक्षक पावती मी जोडलेली आहे, मे बी प्रेक्षक सांगेल की भात विक्रीचा जसा घोटाळा आहे, जसे ते दलालांना विकलं जातंय, मर्जीतल्या माणसांना विकलं जातंय, तसं एक पेंढ्याचा प्रकार, म्हणजे अत्यंत खालच्या पातळीवरचा प्रकार म्हणावा. बंगार विकतात, बंगार एका मुद्द्यावर तुमच्या येतात की माझ्याकडे तिथल्या ग्रामस्थांनी अशी तक्रार केलेली आहे, वर्तक नावाचे जे ग्रामस्थ होते ते खरं तर भक्त आहेत, विराचे भक्त. त्यांनी सांगितलं होतं की पेंढा विक्रीचं एक प्रकरण काढा, त्यांनी चौकशी केली आणि माझ्या समोर आहे की पेंढा विक्री 2015-16 तेव्हा तुम्हीही विश्वस्त होता, त्यावेळेस तुम्ही तो विकला. आम्ही नाही, मॅडमने विकला.
मी विश्वस्तांतच बोलतो, तुम्ही तेव्हा विश्वस्त होता, मी तेव्हा होता, तेव्हा पेंड्याची रक्कम 19,000 रुपयाला तो विकला गेला, काही पेंडा जाळून टाकण्यात आला आणि ती रक्कम देवस्थानाला जमा केली नाही, अजून जमा झालेली नाही. नाही, 15-16 रक्कम अजून जमा झालेली नाही. आता मागच्या वर्षी जेव्हा आमच्या सेक्रेटरींनी तक्रार केली, सेक्रेटरी सर्व कर्मचारी तक्रार केली, यांच्यावरती मोठी तक्रार चालू आहे. ही जी चौकशी चालू आहे ना, ही आमचे जे फ्रान्सिस लेमोतल ऑफिस आणि नारायण ठाकरे, नारायण ठाकरेवर राग काय, कारण की त्यांनी ती तक्रार मुंबई चॅरिटी कमिशनला केली, का यांनी पेंड्याचे 3 वर्ष पैसे जमा केले नाही. त्यानंतर मग चॅरिटी कमिशनचा इन्स्पेक्टर नेमला, साहेब तेव्हा 19,000 रुपये, त्याच्यानंतर 30,000 रुपये, आणि जेव्हा देवस्थानच्या सेक्रेटरींनी आणि त्यांनी दोघांनी म्हणजे अनित गोस्वामी पण होत्या, त्यांनी मिळून जेव्हा लिलाव केला तेव्हा 90,000. हाच मी घोटाळा वाचून दाखवतोय की 15-16 19,000 रुपये मिळाले, काही पेंडा तो जाळून टाकण्यात आला, त्याच्यानंतर 2016-17 टेंडर कुठलंही काढलं नाही, आणि 1-1-2017 तो पेंडा विकला, त्याची देवस्थानाला रक्कम जमा झालेली नाही. तिसरा जो प्रकार आहे 16-17 झाल्यानंतर 17-18 झाला, हा पण पेंडा तुम्ही टेंडर शिवाय विकलाय, आणि त्याची 30,000 रुपयांची पावती तुम्ही नंतर बनवली जेव्हा चर्चा झाली तेव्हा. म्हणजे हा पेंडा 17-18 तुम्ही विकला, आणि त्याच्यानंतर जेव्हा चर्चा झाली तेव्हा 30,000 रुपये देवस्थानाला जमा झाले, आणि त्याच्यानंतर जेव्हा रिस्तर लिलावाची मागणी ग्रामस्थांनी केली तेव्हा 17-18 ज्या पद्धतीने 3 वर्ष तुम्ही लिलाव केला नव्हता, मनमनी पद्धतीने तो पेंडा विकला होता, 18-19 जो पेंडा विकला त्याला ते खरं तर नारायण ठाकरेंचं त्यांचा अर्ज होता, आणि नारायण ठाकरेंनी तक्रार केल्यानंतर तो पेंडा 92,500 रुपयाला विकण्यात आला. बरोबर, माझी तक्रार साहेब 92,000 प्रेक्षक पेंढ्याला 3 वर्ष ज्या पद्धतीने विकलाय, पैसे जमा नाही आहेत, आणि मात्र त्याचा सचिव जो आहे, सेक्रेटरी जो आहे नारायण ठाकरे, त्यांनी जेव्हा तक्रार केली आणि रिसल लिलाव करा याची मागणी केली, तेव्हा लिलाव जेव्हा झाला तेव्हा 92,500 रुपये देवस्थानामध्ये जमा झाले आहेत, आणि याच्या आधीच्या पेंड्याचे पैसे गेले कुठे? ते 30,000 जे जमा झाले त्याचे त्याची पावती पण कोणी पडली? अनित गोस्वामी. त्याच्यानंतर जे तू 15,000-19,000 बनले ते पण अनित गोस्वामी, म्हणजे त्याच विक्री करत होत्या आणि त्याच पैसे भरत होते. त्याच्यापेक्षा ज्वलंत उदाहरण याच्यात माझी तक्रारीमध्ये साहेब अजून असं आहे का, मॅडमनी 2017-18 भात विकला, भात विकल्यानंतर ते पैसेच भरले नाही, त्याची सुद्धा मुंबईच्या डिरेक्टरकडून तक्रार केली, तक्रार केल्यानंतर त्यांनी तक्रार केल्यानंतर पैसे भरले, त्याचे भरल्यानंतर 2,16,000 तो प्रकार आहे. त्याची पावती बघा, याच्यामध्ये पावती आहे, पावती आहे बघा तुम्ही, त्या पावतीमध्ये अनित गोस्वामीच्या नावाची पावती आहे. एखादा विश्वस्त ट्रस्टची प्रॉपर्टी विकत घेऊ शकतो का? घेऊ शकतो का? नाही, तुमच्याकडे सगळं शक्य सगळे त्यांच्यासाठी सगळं शक्य नाही. वज्रेश्वरी देवस्थानामध्ये सगळे शक्य. ती पावती त्यांच्या नावाने त्यांनी फाडली, पावती फाडली, त्यांनी खाली सही केली अनित गोस्वामी म्हणून, पैसे भरले. जर तुम्ही पेंडा विकले नाही, तुम्ही भात विकले नाही, मग तुम्ही सही का केली? तुम्ही पैसे वापरले ना, म्हणून तुम्ही सही केली ना का? 16 महिन्यांनी पैसे भरले, मग 16 महिने तुमच्याकडे पैसे का होते? मग 16 महिने तुम्ही काय करत होते? मला तक्रार केली ना साहेब, 1 वर्षापूर्वी तक्रार केली, 7-8 महिन्यापूर्वी तक्रार केली ना चॅरिटी कमिशनला. तुम्ही तक्रार केली, तक्रार केली, त्याच्यावर पुन्हा एकदा मी तक्रार केली, त्याच्यानंतर त्याचा कुठेही दखल घेतली गेली, दखल घेतली गेली नाही, आणि त्यांना पैसे भरले. हा, आणि त्यांना जर मीटिंग मध्ये विचारलं ना साहेब, नाही भरणार, नाही भरणार, म्हणजे विश्वस्ताना ते धुमाळत नाही. विश्वस्त सोडव साहेब, तुम्हाला सांगतो आता, तुम्हाला सांगतो का, एक बिचाऱ्या बायकांनी ना लाडू लाडू प्रसाद म्हणून विकत होते सावलीच्या बायका, त्यांचे 42,000 रुपयाचे लाडू विकलेत देवस्थानी, बरोबर आहे, लाडू विकलेत, रितसर कॅशबुकला त्या लाडूवर पैसे कमवले देवस्थानी. हा गंभीर आरोप बघा, त्या बचत गटाच्या लाडूवर देवस्थानी पैसे कमवलेले. ही बाई त्या चेक, सॉरी या मॅडम त्या चेकवर सही करायला तयार आहे. चेक आणि आमचं कसं चाललं सध्या, चॅरिटी कमिशनर आदेश होता तेवढाच खर्च आम्ही करू शकतो. चॅरिटी कमिशनरचा आदेश आहे काही 42,000 रुपये त्या महिलांना देण्यात यावे. मी चेक बनवूनच महिना वाला आला, पण त्या बिचाऱ्या महिलांनी, कारण की त्या महिला यांच्याशी संबंधित नाही, त्या कल्पेश पाटलांच्या संबंधित होत्या. पण कल्पेश पाटलांचा चांगला हेतू काय होता की जे लाडू आहेत त्याच्यामध्ये देवस्थानला फायदा झालेला ऑडिट रिपोर्टमध्ये आहे, ते लाडू यांनी बंद करावा होता का? तर ते कल्पेश पाटलांनी सुचवलेली कल्पना आहे. कल्पेश पाटलांनी चांगली कल्पना, महिलांना आतापर्यंत 42,000 रुपये दिलेले नाही, तो चेक रेडी आहे, माझी सही आहे. चॅरिटी कमिशनर तुम्ही बोलता ना जुमानत नाही, चॅरिटी कमिशनरला जुमानत नाही, त्याच्यानंतर मी कोण आहे साहेब? चॅरिटी कमिशनर काही कारवाई करत नाही. चॅरिटी कमिशनरला मी सांगितलं, तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला, मॅडम बोलल्या की तुम्हाला माझा आदेश मान्य नसेल तर तुम्ही वरती तक्रार करा, तुम्ही चेक वरती सही करा ना. नाही 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 करणार. स्कूलच्या बाबतीत तसंच आहे,
स्कूलच्या बाबतीमध्ये काय, स्कूलच्या बाबतीत पण त्यांना स्कूल बांधलेलं वज्रेश्वरी देवस्थानी, वज्रेश्वरी देवस्थान आणि वज्रेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्यामध्ये यांचे मिस्टर जेव्हा वज्रेश्वरी देवस् वज्रेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळामध्ये स्कूल कमिटीचे चेअरमन होते आणि इथे पण विश्वस्त होते, तेव्हा देवस्थान देवस्थानला त्यांनी एक जागा दिले, त्या जागेच्या बदल्यात हा 12 RCC रूम बांधून द्यायच्या ठरलं होतं, तर त्याची पूर्तता आम्ही केली, कवाबा ही पूर्तता करण्यात आली. त्याच्यानंतर स्कूलचं बांधकाम चालू झालं, पुण्यनगरी पेपरला व्यवस्थित रिसर ऍड देण्यात आली, टेंडर मागवण्यात आले, एकदम रिसर तेव्हा मी चेअरमन होतो, माझ्या चेअरमनशिप आणि रित सर त्यांना टेंडर देण्यात आलं, चव्हाण म्हणून त्याचे कॉन्ट्रॅक्टर गावातलाच माणूस, आज मार्केटमध्ये 1500-1600 रुपये स्क्वेअर फीट भाव झाले, एक वर्षापूर्वी तो माजी विद्यार्थी म्हणून त्यांनी 950 रुपयात काम करायचं मान्य केलं, वीट म्हटलं सगळे शक्य आहे. त्यांनी काम चालू केल्यानंतर आज ती 70% इमारत बांधून रेडी झालेली आहे, त्याचे 800,000 त्यांनी काम केल्याचे पैसे बाकी आहेत. चॅरिटी कमिशनरला पहिल्यांदा सांगितलं का बाबा हे अविनाश राऊत आणि कल्पेश पाटीलचे नातेवाईक म्हणून त्यांना टेंडर देण्यात आलं किंवा त्यांना काम ते शाळा बांधून द्यायला लावले, तिकडे तिकडे विश्वस्त आहेत म्हणून बांधून द्यायला लावले असं चॅरिटी कमिशनरला सांगण्यात आलं. नंतर आम्ही समजवलं साहेब असा असा व्यवहार होता आणि तो ठराव झालेला आहे, ते ठराव दिले का देवस्थानचा आणि शिक्षण प्रसारक मंडळाच्या बाबतीत दोघांचा ठराव झालेला आहे, त्यांनी त्या त्या जागेवरती यांनी कॉम्प्लेक्स बांधलेलं आहे, कोणाच्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या जागेवरती देवस्थानने आधीच्या दृष्टीने आणि त्याच्या बदल्यात त्याला असे जून मानून द्यायचे ठरले, तसं सगळं कागदपत्र त्यांना ते मान्य पडलं, त्यांनी सांगितलं याचे पैसे देण्यात आले, त्या चेकवरही आजही त्या मॅडम सही करत नाही. त्यांच्यामध्ये त्यांचा हेतू असा होता की माझ्या मुलीला मधुश्री शिक्षण प्रसारक मंडळामध्ये कामाला लावून घ्या, ते त्यांनी लावून नाही घेतलं म्हणून त्या चेकवरती सही नाही करत. कारण मी तुम्हाला सांगतो यांचा मिळवणं तो पण मधुश्री शिक्षण प्रसारक मंडळाने कामाला, यांचा भाऊ सक्का भाऊ अमिता गोसावी यांचा भाऊ स्वतः तिथे कामाला कुठे वज्रेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळामध्ये, ते जोडा भावाची बायको पण वज्रेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळामध्ये कामाला, माझा कोण नातेवाईक नाहीये, मग इथं संबंध कोणाचे आहेत, माझे आहेत का अमिता गोसावीचे, माझी इथं संबंध असते तर माझं कोणतरी असं नातेवाईक तिथे कामाला, त्या विश्वस्तरमध्ये एकही माझा रक्ताचा नातेवाईक कोण नाहीये, म्हणजे खोटा आरोप करायचा, दिशाभूल करायची का अविनाश राऊतचे तिथे नातेवाईक म्हणून अविनाश राऊतनी तिथे वज्रेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळामध्ये एवढी मोठी इमारत. माझी एक इच्छा होती की वज्रेश्वरी देवस्थान आणि वज्रेश्वरी शिक्षण प्रसारक देवीच्या नावाने म्हणून स्कूल व्हावी, कारण की स्कूल तुटायला आले, दोन स्कूल तुटायला आले आमच्या गावात आणि रिक्सर आहे, पण ते होऊन द्यायचं नाही, चांगलं काम होऊन द्यायचं नाही. त्यांचं म्हणणं आहे की इथे काय करत नाही, इथे तुम्ही करून देत नाही काय, कुठलाही ठराव कुठे आणि एवढा अरेरावी पण आहे ना तुम्ही, आणि माझं म्हणणं की तुम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना पण बोलवा, इथे कर्मचारी पण सांगतील तुम्हाला सांगतो ना की कर्मचारी काय करावं काय नाही, चॅरिटी कमिशनचा आदेश आहे त्याच्यामध्ये त्यांना आदेश दिले का कर्मचाऱ्यांना घरातल्या राती पुसाला तुम्ही लावू नका, 5-5 कर्मचारी वरती जे असतात ना गर्दी असो काय असो यांच्या घरात 5 कर्मचारी काम करत असतात हे का, हे तुम्ही जे आरोप करताय ना अनिता गोसावी ज्या मॅडम आहेत त्यांनाही आम्ही हा प्रश्न विचारणार आहोत, म्हणजे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्ही त्यांच्याकडूनही घेणार आहोत. अरे ना काहीच प्रॉब्लेम नाही, त्यांचे फक्त अजेंडावर फक्त 3 लोक आहेत साहेब, कल्पेश पाटील, नारायण ठाकरे, अविनाश राव. कारण काय, कुणबी होत आम्ही, विजय पाटील कुणबी होते, विजय पाटलांनी यांना बाजार उठवला होता ना यांचा, विजय पाटील कुणबी होते आम्ही कुणबी आहोत तिघं, म्हणून साहेब मी काय सांगतो तुम्हाला, तुम्ही त्यांना कधी भेटलेत की मला माहिती नाहीये, त्यामध्ये तुम्ही 3,22,00,000 ज्यांनी घोटाळा केला मनोज पदार, त्याबद्दल एक अवक्षेप तरी काढलं का, त्यांच्याबद्दल काय आरोप केला नाही, त्यांचा आरोप मालमत्तांवर आहे, मनोज पदार बद्दल ते काय बोलले का, आजही ते रिस्पेक्टफुली बोलतात, दादा खूप चांगले आजही म्हणतात ते, कारण की दादा सही करायचे ना प्रत्येक चेकवर, दादा त्यांचं प्रत्येक गोष्ट ऐकायचे. जीवन पाडगावकरांच्या विरोधात बोलले का, ते कुणबी नाही सर, यांचा कुणबी समाजावर प्रचंड राग आहे आणि बोलून मीटिंग मध्ये बोलून तुमच्या कुणब्यांची वाट लावेन हे करेन हे बोललेलं आहे, असं नाही तुम्ही बोलवा ठाकरेंना बोलवा कल्पेश पाटील तुम्हाला सांगतील की यांचा प्रचंड कुणबी समाजावर राग. तुम्ही आता जातीवर जाताय, तुम्ही मी जातीवर जाते ते जातीवर गेलेत, ते जातीवर गेले याच्यामध्ये जातीचा मुद्दा येतो कुठे त्यांना माहिती, मी हे प्रूव्ह करतो ना साहेब का, माझं म्हणणं काय माहिती का, तुम्ही जेव्हा त्यांना ते
मी काय सांगतो तुम्हाला, आता त्यांनी जे आमच्या तक्रारी केल्या, कल्पेश पाटील, अविनाश राऊत आणि मनोज प्रधान, आपले नारायण ठाकरे, बस त्यांना काय वाटतं का हे तीन कुंडी एकत्र आहेत आणि माझ्या विरोधात, त्यांचा प्रश्न असा आहे, त्यांना प्रश्न विचारायचे नाही, त्यांना प्रश्न विचारायचे नाही. मी बोलतो साहेब का, मी जर देवस्थानचे पैसे वापरलेले आहेत, 5 वर्षात 5 रुपये जरी वापरलेले, मी सगळे पद सोडायला तयार आहे ना, त्यांनी ते तयार होते ना समोरसमोर. मी जर 5 रुपये वापरलेत बेनिफिशियरी आहे देवस्थानचा, हे 50 ठिकाणी बेनिफिशियरी तुम्हाला दाखवेन मी. मी जर 5 रुपये देवस्थानचे वापरलेत, कुठे बेनिफिशियरी आढळलं ना जमिनीमध्ये तरी पण, मी सोडायला तयार ना सगळे साहेब. मी सांगतो ना, मी राजकीय जन्नात जाईन, गाव सोडून जाईन, चला गाव सोडून जाईन मी. मी खुलं आव्हान देतो ना, तुम्ही पण गाव सोडून जायचं, सगळी पद सोडायची, मी पण सोडायला तयार. खुलं आव्हान देतो, चला कोण बसतोय देवस्थानाच्या भ्रष्टाचारामध्ये, ह्या सगळ्या गैरव्यवहारामध्ये तुमचा हात नाही, तुमचं म्हणणं 100% नाहीये. एकही देवीचा पैसा मी गैर वापरलेला नाहीये. आधी चला तर साहेब चॅरिटी कमिशनरचा काहीतरी, कारण त्यांनी सगळं ऑडिटच केलं ना साहेब देवस्थानचं. आणि कॅशियरला कॅशियर आहे, सेक्रेटरी आहेत, यांना विचारा, यांनी समोर बसव का अविनाश राऊत तुमच्याकडे 50,000 घेऊन गेलाय, 10,000 घेऊन गेला आणि दिले नाही का, माझ्या नावाने व्हाउचर फाडलाय, नंतर मी येऊन जमा केले, असं पण नाही समजा. आता यांना कसं आदेश झाला, यांनी पैसे घेतलेत, वापरलेत, ते पैसे परत जमा केले, तसं 50 ठिकाणी झालेलं आहे. सेक्रेटरींनी देवस्थानचे पैसे त्यांनी वापरलेत, वापरलेत ना, असं धर्मदायित्वाचं म्हणणं, धर्मदायित्वाचं म्हणणं, ते तुम्ही जमा करावे असं त्यांचं म्हणणं आहे. जर तुम्ही खर्च देवस्थानासाठी केले, ते प्रूफ करून द्यावं. आता जर साहेब 16 महिन्याआधी यांनी भात विकला होता, मग त्याचे पैसे का नाही भरले 16 महिने? 16 महिने पैसे जवळ ठेवण्याचं कारण काय? जर तक्रार झाली नसते तरी पैसे भरले नसते ना. असं एक तरी उदाहरण दाखवा ना अविनाश राऊतचं. प्रचंड अविनाश राऊत यांच्याशी चर्चा ही अशीच चालू राहील. म्हणजे खरं तर मी ज्या विषयांवर बोलण्यासाठी त्यांना इथे बोलवलं होतं, आता ते मशाल न्यूज रूममध्ये आलेले आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करताना मी त्यांच्यावर मला जे आरोप ठेवायचे होते ते आरोप मालमत्तांच्या संदर्भात होते, त्याचं त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. मात्र त्याचबरोबर आणखी खोलात जाऊन वेगवेगळे प्रकार ते सांगतायत. हे सगळे प्रकार, हे सगळे भ्रष्टाचार आपण त्यांच्याकडून ऐकूया. खरं तर माझ्याकडे खूप मोठी चर्ची आहे, म्हणजे वज्रेश्वरी परिसरातील ज्या नागरिकांना अजून काही गोष्टी माहीत नाही, खरं तर देवीच्या भक्तांना काही गोष्टी ज्या माहीत नाही, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या मी तुमच्या समोर ठेवणार आहे. अविनाश राऊत यांच्याशी बातचीत ही अशीच चालू राहील. मात्र आपण या भागामध्ये इथेच थांबतोय, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.